शनिवारी आपण नख कापत नाही शनिवारी केस कापत नाही किंवा मांजर रस्त्या काही मांजर आडवी गेली तर ते अशुभ मानलं जातं हे श्रद्धामध्ये मोडतं का अंधश्रद्धेमध्ये ही श्रद्धा तू किती आहे तुझी तिच्यावर अवलंबून आहे तू किती श्रद्धा ठेवतो हो एखाद्याची श्रद्धा आहे बा मारुतीला मी बसतो शनिवारी तो दाढी कटिंग करणार नाही नख काढणार नाही तू म्हणून मला शनीला नाही मानायचं मला मारुतीला नाही मानायचं तू शनिवारी दाढी करू शकतोय तू म्हणणार मी सोमवार मानणार तू म्हणशील नाही आता मिलिटरीवाले लोक रोज करतायत काय फरक दाढी कटिंग करू नाही नक काढू नाही असं कुठे काही म्हटलं ते तेव्हाच नसते ना देवानी मग देवाने जी आपल्याला सिस्टीम लावून दिली ना ती प्रत्येक विचार करून केलंय मग तू म्हण का मी म्हण मग त्याला जर तुम्ही अंधश्रद्धा म्हणत असाल तर त्याला मी तू काहीच करू शकत नाही हि ज्या त्याचा खेळ आहे एखाद्याने म्हटलं नाही मी शनिवारी मला कटिंग करायचीच नाही ओके बाबा नको करू मी त्याला आडवं लावण्याचा काय अधिकार मला आता मी आहे मला नाही आवडत दाढी करायला मी आता सोमवारी करत नाही शनिवारी करत नाही चतुर्थीला करत नाही एकादशीला करत नाही हे माझा प्रश्न आहे किंवा मला नाही आवडत सारखी सारखी दाढी करायला मला असं वाटतं वाढू दे एकदाच करू हे एक प्रत्येकाचा प्रश्न आहे तो रोज करता प्रत्येक गोष्टीला मानण्याला अंधश्रद्धा पण आहे श्रद्धा पण आहे तुम्ही कसं मानतात तिच्यावर अवलंबून आहे मग तुम्ही म्हटलं नाही नाही हे काय ह्याच है, जास्त अरे नाही पण मग ते त्याचे त्याला गुण भोगावे लागतात एखादी मोठा माणूस भेटला की आपण त्याला नतमस्तक होतो आणि तुम्ही तुमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा तो मोठा आहे तो आपण बघू शकत नाही आणि तिथे तुम्ही नतमस्तक होत नसाल तर मग काय उप आणि ती एक तुझी भावना असते की नाही मी मंगळवार पाळलंच बाबा मग तुला एक ते समाधान मिळतं की मी मंगळवारी काही केलं नाही माझं सगळं चांगलं आहे मी शनिवारी अमुक केलं नाही माझं सगळं चांगलं आहे एखाद्याला वाटतं मी रविवारी केलं नाही मग माझं सगळं चांगलं आहे आता मी जोपर्यंत माझ्यात ताकद होती बरोबर आहे जोपर्यंत माझ्यात ताकद होती तोपर्यंत मी कोणाकडे पूजाला गेलो की पाणी पण पित नव्हतो चतुर्थीला मी सकाळी जर एखादी एवढी उसळ खाल्ली तर संध्याकाळी चंद्रोदयानंतरच उपास सोडत होतो किंवा पाच सहा वाजले की सोडून देत होतो चंद्रोदयाची वाट बघत नव्हतो बरोबर आहे पण आता मी तुमच्याकडे चहा पिलो मी चतुर्थीला बाहेरचं कधीच पेढा खाणार नाही वेपर्स खाणार नाही कोणाकडे पाणी पिणार नाही कोणाकडे चहा पिणार नाही पण आता वयमानाने थोडासा बदल झाला प्यावा लागतं आता काय करावं नाही म्हणता येत नाही

गोनामुळे काही शरीर एक तर मिळत नाही नाही दुसरं काय होतं त्याच्या अडचणी वापरत काही म्हणजे या काही गोष्टी मुळे आता किरयुंगामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळं किंवा असमतोल वाढल्यामुळं अडचणी सुद्धा निर्माण होतात पाळायला पाहिजे मी म्हणत नाही पण त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात नाही नाही बाबा गुण मिलन किंवा लव्ह मॅरेज हे लव्ह मॅरेज जास्त दिवस टिकत नाही याला जर आत्ता म्हटलं एखाद्या पोरीसाठी दोन हजार रुपये खर्च कर हा करू शकतोय याचा पगार तो तिकडे वाया घालवू शकतो पण लग्न झाल्यानंतर त्याला मर्यादा येतात घरात साखर आहे की नाही घरात अमुख आहे की नाही हे सगळं पाहणं आलं त्यावेळेला जबाबदारी आपआप झटकली जाते मग जर जा पगार याला संसारालाच पुरत नाहीये हा शोक पाण्याला जाणार आहे का घेऊन पण तेच तुम्ही ठरवून केलेलं असेल तर थोडासा धाक असतो तिलाही माहिती असतंय की आपण लग्न करून आलोय बाबा कसंही गाड्या तसं चालवायला पाहिजे आणि मुली भरपूर आहेत मुलं कमी शिकली आणि मुलींच्या आईच्या पण अपेक्षा वाढल्या आहेत आणि मुलींच्या पण अपेक्षा वाढल्या आहेत ज्योतिषशास्त्र किंवा ब्राह्मण हे कसं सुरू सुरू कसं झालंय हे सुरू असं झालं की पूर्वी जे ऋषी मुनी होती त्यांनी खूप तपश्चर्या केल्या बरोबर ना आणि मग कालांतराने बाबा त्याच लोकांनी येऊन शिक्षण द्यायचं त्याच लोक मग ते असं कुठलं काम करू शकत नव्हती बरोबर ना कुठे शेतात काम करू शकत नव्हते आणि मग बाबा आहे तर तुम्ही आमची सेवा करा आणि प्रत्येकाचं देवाने खाणं वेगवेगळं लावलंय मग तुम्ही समाज जेव्हा विभागला गेला की बाबा ठीक आहे तुम्ही सात्विक खातायत तुमच्याकडनं काही काम कमजोर माणसं आहेत तुम्ही देवधर्म जास्तच करतायत मग तुम्ही ब्राह्मण आणि मग ज्या त्या त्या विषयात ते गेल्यानंतर त्याने त्याचं त्याचे शिक्षण घेतलं आता समजा एखाद्या शेतकऱ्याकडे मुलगा जन्माला येतो त्यांच्याकडे शेती आहे आता तुला मला शेतीचं मला माहिती आहे तुझ्या पप्पांना माहिती आहे पण तुला काहीच ज्ञान नाही वखर कशाला म्हणतात रुमण कशाला म्हणतात जू कशाला म्हणतात चाक कशाला माहिती का, का। तुम्ही फक्त असं चित्रातच पाहिलंय किंवा आता बैमुंगाच्या शेंगा त्या खाली उगता का वरती उगता हे पण माहिती नाही माझ्या पोरांना तर बिलकुल माहिती नाही <laughs> मग मा हे त्याच हिच्या रूढीप्रमाणे ते पुढे चालत आलं मग घरात शिक्षण आहे मोठमोठे अमुक आहे मग ते वाचत राहिले शिकत राहिले ज जसं डेव्हलप होत गेलं तसं शाळा निघाल्यात मग पूर्वी कसं होतं ब शिक्षणाला तिथे पाठवा असं शिक्षण पद्धती नव्हती म्हणजे त्या गुरु घरीच पाठवत होते तिथेच राहून शिक्षण देत होते मग त्यावेळेस शिक्षण का असं एबीसीडी होतं का नव्हतं हे संस्कृतलंच होतं मग तिथे ते सगळं शिकवलं जायचं मग तिथे ज्ञानेश्वरी आली तिथे भागवत आलं सगळं शिकवायचंय मग त्याचा तो प्रचार होत होत गेला आणि ती एक भावना आहे की नाही बाबा या माणसाला बोलवा यांच्याकडनं पूजा करून घ्या मग तू कोणी असू दे एखादे माणूस समजा याजिनी की करतोय आपण त्याला विचारतो की तू ब्राह्मण आहे का म्हणून नाहीये पण ये तो येतोय पूजा करतोय ये त्याला ब्राह्मण म्हणूनच मानतो ना मग हे सात्विकपणा झाला हु. आणि कुठल्याही गोष्टीला तुम्ही कस लावू शकत नाही मग ते कस लावले की तुझं माझं तुझं माझं वाचत तू म्हणणार माझंच खरं मी म्हणणार माझंच खरं अरे पण तुलाही देवाचं करून घ्यायचंय मलाही देवाचं सांगायचंय त्या हिशोबाने चाललं तर काही होत नाही मग या शिरुडी पडत गेली आणि मग घरात प्रत्येकाला वाटलं बाबा चार पाहुणे यावे मग प्रत्येकाचं कुळदेवत वेगळं झालं मग काय बाबा जागरण गोंधळ करा मग आपण अमक्याचे आहेत ते जागरण गोंधळ केलंच पाहिजे लग्नानंतर मग अमूक केलंच पाहिजे ते लावून दिलंय म्हणून लोक करत आहेत जर हे लावून दिलं नसतं ऋषी किंवा देवानी तर हे झालंच नसतं मग ती एकदा सवय झाली माणसाला नाही की ते घरोण्या परस्पर चालूच असतंय आता समजा आता आम्ही बघ कधी पंढरपूरला गेलो नाही आपण वारीला पण समजा ती आता एखाद्या घरात पद्धत चालू चालू समजा तू जात राहिला जा आता लग्नात जाऊन झालं नाही तू दरवर्षी आता पंढरपूरला जातोय लग्न झाल्यावर बायकोला घेऊन जाशील बरोबर आहे का तू जातोच आहे दरवर्षी बायकोला नेल्यावर मुलगा झाला त्यालाही घेऊन जाणार आहे मग त्याला ती लहानपणापासून सवय लागेल ना त्याला लक्षात राहील की दरवर्षी जसा तो मोठा होईल की आपले आई वडील दरवर्षी पंढरपूरला वारीला जात होते तू दुसरं काही करणार नाही पण तो त्यावेळेला ते बरोबर लक्षात ठेवल की पंधरा दिवस आपल्याला वारीमध्ये जायचं म्हणजे जायचं ही आपल्या घराची परंपरा आहे किंवा आता तू परंपरा लावली किंवा दहा लोक इथे येत आहेत वारीवाले की ते दहा लोक मी जेवण घालत दरवर्षी तू बोलवतोय मग ती घरात सवय लागते ना आणि त्या वर्षी एखाद्या वर्षी तू जर बोलवलंच नाही तर ते करमणार पण नाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटेल मग तशी पद्धत चालू झाली बघ तर काही लोक मग ते अंधश्रद्धा म्हणून पण उलट्या बाजूने घेतात तर त्याचं काय म्हणणं तुम्ही बघ नाण्यांना दोन बाजू आहेत आपल्याला काय योग्य वाटतं ते आपण करावं एखाद्याने म्हटलं देवच नाहीये म्हणून त्याशी डोकं लावत बसायचं का मग त्याला इतकं समजवूनही उपयोग होणार नाही मग त्याच्याशी ते डोकं लावायचं नाही आपल्याला काय योग्य वाटतं तेच करायचं जिथं आपल्याला योग्य आहे जे आपल्या संस्कृतीत बसतंय जे आपल्या मनाने बसतंय तेच करायचं उद्या मी तुला म्हटलं मला एक लाख रुपये दे मी तुला स्वर्गाचा दार उघडून देतो ते शक्य आहे का मग ते त्याने समजावा ना नको बाबा मग त्यासाठी उघडल कधी ते एक लाख रुपये तू अन्नदानात खर्च केले कुठेतरी देवाच्या ह्याच्यात खर्च केले कुठेतरी चांगलं कार्य केलं तर तुला ते पुण्य मिळेल मला देऊन काय पुण्य मिळणार आहे म्हणजे ज्याने त्याच समजावायचं श्रद्धा ठेवून कुठलंही काम केलं तर ते, ते वाया जाणार पण तुम्ही श्रद्धाच्या ते एखाद्याने म्हटलं ही अंधश्रद्धा आहे मग आता आपल्याला दिसत नाही मग ही अंधश्रद्धा आहे का पण माणूस जगतोय ना विज्ञानाला पण काही करता येत नाही विज्ञान किती पुढे गेलं तर देवाच्या पुढे जाऊ शकत नाही देवी रोग निघाला लस निघाली तुमची अमुक रोग निघाला पोलिओ हो झाला लस निघाली पूर्वी मट ते मलेरिया येत होता पटकी रोग होता अमुक होतं तिच्यावर औषधं निघालेत तो रोग कमी झाला चिकनगुणी आला कुठली गोळी होती आता कोरोना आला कुठलंही औषध नाही तिच्यावर काय लस घेतलं आपण काही नाही निघालं का देवाला जे करायचंय देवाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही ती एक शक्तीच आहे मग तिला जर तुम्ही अंधश्रद्धा म्हणत असाल तर त्याला काय करावं मग आता आपण दोन वर्ष घरात बसलो कुठून आला पैसा कुठून आलं धान्य सगळ्यांनी गरम करून खाल्लं आणि तेच आता दोन वर्षाचं लॉकडाऊन उठलंय प्रत्येक माणूस पैशाच्या मागे पळतोय थांबतच नाहीये त्या दोन वर्षात थांबला का नाही मग करता करावी तर ती शक्ती आहे आपण कशाला त्याला अंधश्रद्धा म्हणावी आणि ते ज्याचं त्याचं मत आहे मग चांगलं ह्या कलियुगामध्ये कोणालाच पावलं जात नाही तू चांगलं केलं तर नाव ठेवणारच आहे तू वाईट केलं तरी नाव ठेवणार आहे मग हे तू ठरवायचं मी कुठला मार्ग पकडायचा तू समजा रोज तमाशाला गेला तर आम्ही म्हणणार आहे ना लायकच आहे मी नास्तिक आहे तू जर रोज देवळात गेला तर काय वय पोट्याचं हा रोज देवात जातोय पण मग ते तू ठरवायचं मी तमाशाकडे जायचं का देवाकडे जायचं माझं काय ऐकायचंय ते प्रत्येकाच्या मनावर आहे त्यांनी कुठलं चांगलं आहे कुठलं वाईट हे त्यांनी ठरवावं मग आपलं घराणं काय आहे आपण कोणाबरोबर आहे आपल्या आई वडिलांची काय क्रेडिट आहे त्यांनी जगामध्ये कसं नाव कमवलंय हो मग ते आपण धुळीला मिळवायचं लोकांचं ऐकून का ते पुढे प्रगतीवर न्यायचं हे तुम्ही ठरवायचं